काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्चेदारी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा. आपण काय उद्योग केलेत ते? याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 पैकी 6 नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होतेत ना, तेव्हा काही नाही वाटलं? मागितले असताना दिले असते. पण काय, त्याला म्हणतात ना ढेकणा संघ हिराई भंगला. बरोबर शरद पवार बसलेत. या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी. आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं. साधारणपणे 78 वगैरे सालची गोष्ट असली, पुलोद म्हणून स्थापन केलं. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची. झालं. मग 1991 पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली. त्याला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं. ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील. मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे त्याच्यामुळे काय मी काही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे. त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं.